ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी श्रद्धा ठोंबरे. महाराष्ट्र सिटी रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. पाहूयात दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या. राज्यात बुधवारी 10,107 नवीन कोरोना बाधितांची नोंद, तर 237 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू. अयोध्येतील जमिनीच्या वादावरून झालेल्या राड्या प्रकरणी शिवसेनेच्या 7 तर भाजयुमोच्या 30 लोकांवर गुन्हा दाखल. कोविन ऍपवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अनिवार्य नाही, केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन करता येणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती. खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्र्यांना भेटणार. मराठा समाजाचा उद्रेक झाल्यास लोकप्रतिनिधी जबाबदार, उदयनराजेंचा इशारा. आरक्षणासाठी ओबीसी संघटनाही आक्रमक, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा सरकारचा निर्णय. मुंबईकरांवर करवाढीची टांगती तलवार, स्थायी समिती समोर 14% मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव, भाजपाचा विरोध. आधार कार्ड पीएफ खात्याला लिंक करण्याची मुदत वाढवली, 1 सप्टेंबर पर्यंत आधार लिंक करणे बंधनकारक. उच्च दर्जांची आणि स्वस्त दरांतील घरांच्या शोधात आहात का? आजच संपर्क करा 8766967401. भारतातल्या बड्या आयटी कंपन्यांमध्ये 30 लाख कर्मचाऱ्यांची नोकरी ऑटोमेशनमुळे धोक्यात, बँक ऑफ अमेरिकेचा महत्त्वाचा अहवाल. स्वप्नील जोशीची वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, वेब सिरीजचा ट्रेंड चांगलाच वाढलाय, प्रेक्षकांची वेब सिरीजला मोठी पसंती मिळताना दिसते. यात मराठीमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेली वेब सिरीज म्हणजे समांतर. स्वप्नील जोशीच्या समांतर या वेब सिरीजने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली होती. या वेब सिरीजचं खिळवून ठेवणारं कथानक आणि प्रत्येक रहस्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. या वेब सिरीजच्या पहिल्या सीझन नंतर प्रेक्षक दुसऱ्या सीझनच्या आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे, कारण लवकरच हा वेब शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताचा दिग्गज आणि माजी कर्णधार राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने ही माहिती दिली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार श्रीलंकेत होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी द्रविडची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचवेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तयारीत व्यस्त असेल. द्रविड गेली अनेक वर्ष 19 वर्षांखाली भारतीय संघ आणि इंडिया अ या संघाला प्रशिक्षण देत आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा महाराष्ट्र सिटी रिपोर्टर.